गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता चुरस वाढली आहे. आवाडे यांच्या तिसऱ्या आघाडीमुळे रंगत वाढणार आहे. कोल्हापूरच्या गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात थेट लढत होईल असं चित्र असताना आता आमदार प्रकाश आवाडे यांनी तिसरे पॅनेल उभा केल्यानं चांगली चुरस वाढली आहे. सतेज पाटील गटाकडून सत्ताधाऱ्यांना होणाऱ्या विरोधाची धार बोथट होऊ लागली आहे. कारण आमदार सत्यजित पाटील यांनीही पुन्हा सत्ताधारी गटात प्रवेश केलाय, तर प्रकाश आबिटकर यांनीही सत्ताधारी गटाला समर्थन दिलंय. आता नरके कुटुंबातही थेट लढत होणार आहे. गेले 20-25 वर्ष अशीच आव्हानं आली होती, त्याचप्रमाणे ही आव्हान आहे असं मी समजतो. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही आता मी 46 वर्ष माहीत झाली किंवा गोकुळच्या संचालक बोर्डानं काम कसं केलेलं आहे, शेतकऱ्यांच्यापर्यंत कशा सुखसोयी पोचवल्यात, हे खालचा शेतकरी जो ग्रामीण भागातला खालचा शेतकरी जो मतदार आहे त्याला सगळं माहिती आहे की कसं काम केलेलं आहे, किती चांगलं केलेलं आहे, हे त्याला चांगलं माहिती असल्यामुळं मला काय वाटत नाही की सत्ताधाऱ्यांना काय अडचण येईल असं.